पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना पनवेल येथे शुक्रवारी सर्व पक्ष नेत्यांनी शोकसभेत श्रद्धांजली वाहिली. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या शोकसभेत अस्थिकलशाचे दर्शनही घेण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण करताना भारतरत्न अटलजी वाजपेयी सर्व पक्षांचे नेते होते असे उद्गार काढले. माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. भाजपचे कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे युवा नेते सुदाम पाटील, आमदार निरंजन डावखरे, महापौर डॉ कविता चौतमोल, शिवसेनेचे नेते बबन पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, शहराध्यक्ष जयंत पकडे, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, शेकापचे गणेश कडू, आरपीआयचे महेश साळुंके यांच्यासह सभापती, आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर श्रद्धांजली वाहताना म्हणाले की योग्य वेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे असते ही अटलजींची शिकवण असून ती आजच्या काळात गरजेचे आहे. अटल बिहारी वाजपेयी सत्ता असो अगर नसो, पण एक गोष्ट अशी आहे, जगायचं ते भरभरून जगायचं, मरणालाही घाबरायचं नाही. आपण जे बघतोय काय करतोय तर तो आदर्श आपण सर्वांनी घेण्यासारखा आहे. सतत आनंदित राहून चांगला विचार आपण घेऊन गेलो, चांगल्या विचारा करता आपण जगलो तर नक्कीच आपण कधीच मरत नाही. म्हणजे जगलं काय आणि मेलं काय, जगायचं असेल तर चांगल्याकरता जगावं आणि चांगली विचारशक्ती घेऊन जावी ही अटलजीने आपल्याला एक शिकवण दिलेली आहे. आज हाच विचार घेऊन आपण पुढे जाणं गरजेचं आहे. तीच खरी श्रद्धांजली त्यांना होईल आणि अशा या महान नेत्याला मी श्रद्धांजली भारतीय जनता पक्षातून थांबतो. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की भारतरत्न अटलजींनी तन मन जीवन समर्पित करून देशाची अखंडपणे सेवा केली. सामान्य कार्यकर्ता स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास भाजपचे अध्यक्ष पंतप्रधान असा असला तरी त्यामध्ये त्यांची मेहनत महत्वाची ठरली. अटल बिहारीजी एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी तन समर्पित, मन समर्पित, जीवन समर्पित याच पद्धतीनं आपले जीवन ते जगले आणि त्यामुळे एक सर्वसामान्य स्वयंसेवक ते जनसंघाचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि त्यानंतर मग जनसंघाचे खासदार, भाजपचे जनसंघाचे अध्यक्ष, भाजपचे पहिले अध्यक्ष ते पंतप्रधान, या सगळ्याच भूमिका ते पूर्णपणाने जगले आणि त्यामुळे या सगळ्या भूमिकांमधून जगत असताना प्रत्येक क्षणाला मी या देशासाठी काय करू शकतो या भावनेतूनच ते सातत्यानं वावरत राहिले. 1958 साली 36 तासाचा प्रवास करून मुंब्रा मार्गे ते आणि रांबू मार्गी तेव्हा जनसंघाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष होते, असे दोघेही त्या ठिकाणी आले ते आणि आमच्या घरी कार्यकर्ते या ठिकाणी त्यावेळेचे 60-70 कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले होते, विश्रांती घेत होते. रात्रीची वेळ होती 10-10:30 आणि अटलजी आल्यानंतर अटलजीने आमच्या आजीला पिठलं भात करायला सांगितलं आणि एक ग्लास दूध प्यायले. नंतर हा त्यांचा आहार झाल्यानंतर झोपाचा म्हणजे विश्रांतीची ज्या वेळ आली त्यावेळेला तर जनकल्याण बँकेच्या समोर जे मुनोतांचं घर आहे तिथे पहिले लोंढ्यांचं घर होतं, लोंढ्यांची ती जागा होती. मग त्या गॅलरीमध्ये अटलजी पहिले तिथे जाऊन झोपले. त्याने असं नाही केलं की कार्यकर्त्यांना उठवून स्वतः झोपले असं नाही. आमचे काका सांगत होते 7 वाजता हा महान नेता स्वतः उठला, आंघोळ केली, कपडे धुतले स्वतःचे आणि इथून रांबू मार्गी आणि अटल बिहारी वाजपेयी हे दोघेही सायकलवरती 35 किलोमीटरचा प्रवास, त्यावेळेचे रस्ते आपल्याला माहिती असतील सगळ्यांना, 35 किलोमीटरचा प्रवास करून खोपोलीपर्यंत आणि शेवटची सभा देव नावेला केली त्यांनी येताना. पाच ते पुढे पुण्याला जायचे होते जनसंघाच्या प्रचाराकरता, परंतु परत सायकलवरती परत आले, साबण घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्री आमच्या घरी मग त्या ठिकाणी त्यांनी विश्रांती घेतली आणि मग सकाळी गेले. अटलजींची एक कविता फार प्रसिद्ध आहे आणि ती कविता मी आपल्या पुढे सादर करतोय. बघा,
टूटे हुए इस सपने की सुने कौन सिसकी, टूटे हुए इस सपने की सुने कौन सिसकी, अंतर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी। हार नहीं मानूंगा, रार नहीं मानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं। बात ऐसी नहीं कि कोई गम भी नहीं, दर्द अपने पराए कुछ कम भी नहीं, हर चुनौती से दो हाथ मैंने किए, आंधियों में जलाए हैं बुझते दिए, आज झकझोरता तेज तूफान है, नाव भौरों की बाहों में मेहमान है, पर पाने का कायम मगर हौसला, देख तेवर तूफा का, तेवरी तन गई मौत से ठन गई, और लगी है ऐसी नजर बिखरा शीशे का शहर, अपनों के मेले में मीत नहीं पाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं।